पीडीएमसीच्या नर्सिंग स्टाफने विभागीय आयुक्त कार्यालयात चालू असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मीटिंगमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी नर्सिंग स्टाफच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. पीडीएमसी नर्सिंग स्टाफ यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात चालू असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मीटिंगमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांना न्यायासाठी विनंती केली. आम्ही सगळे नर्सिंग स्टाफ पीडीएमसीचे आहोत. आम्हाला गेल्या 4 महिन्यापासून पगार झालेले नाही व आम्हाला जेवण मिळतं ते निकृष्ट दर्जाचं आहे. आम्हाला जे वेतन मिळतं त्यातून दर महिन्याला कपात केली जाते. आम्हाला ना कुठले क्लास आहे ना कुठलं ट्रेनिंग आहे, असे त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना सांगितले. यावर बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून मुलींना जिथे टिफिन लावायचं आहे तिथे त्यांच्या इच्छेने लावू द्यावा असे त्यांना सांगितले व पीडीएमसीचे डीन यांना लवकरात लवकर त्यांचे पेमेंट व कपातीची माहिती देण्यास सांगितले. एक तर त्या 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे आणि त्या 4 महिन्यापासून पगार नाही त्या जेवणं एवढं निकृष्ट दर्जाचं येतं. आधी भाजी पाचशे जायचं शिजवलेली या भाजी ते सगळं आणलं त्यांनी ते भाजी होतं. कोण आहे कोण आहे तिथे जेवणाचं कोण सांगतो. आता हे सुपरमधून गेलं. सुपरमध्ये त्यांच्या पद्धतीनं जेवण करत आमचे कुठे स्टाफ नर्स या पदावरती आहे. कोव्हाईटमध्ये माझी पोस्टिंग सुरू आहे. आमची कोव्हाईटमध्ये 15 दिवसाची पोस्टिंग आहे. 15 दिवसाच्या कालामध्ये आम्हाला जेवण खूप खराब मिळत आहे. अळ्या मिळत आहे त्याच्यामध्ये, कच्च्या पोळ्या, राईस खराब मिळत आहे. खूप खराब प्रकारचं जेवण आम्हाला मिळत आहे आणि आम्ही बिना जेवण केल्याचंच आम्ही ड्युटीवर जात आहे. ड्युटीवरून येत आहे काही मुलींना फूड पॉयझनिंग झालेलं आहे तर काही लोकांना वोमिटिंग वगैरे होत आहे. त्यांची जी कंडिशन आहे ते खराब आहे. कुणी सिकल्यू घेऊन रूमवरती आहेत आणि 4 महिन्यापासून पेमेंट नाही झालेले आहेत. आणि आम्ही आमचं जर ॲटलीस्ट पेमेंट झालं असतं तर आम्ही बाहेरून मेस लावली असती. पण आम्ही बाहेर गावच्या मुली आलेल्या आहोत आणि इथे ड्युटी करत आहे. आम्ही सरांना सांगत आहे 15 दिवसापासून 1 महिन्यापासून की आमचं पेमेंट करा. डीन सरांना सांगत आहे आम्ही की आमचं पेमेंट करा. आमचं पेमेंट करत नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.